या बातमीचे प्रायोजक आहेत 40 वर्षापासून आपल्या सेवेत एक अतूट विश्वासासह स्वर्गीय किसनजी गिरटकर यांचे शुभम ज्वेलर्स, इतवारी मेन रोड उमरेड, सोने चांदी खरेदी विक्री आणि गहाण्याचे व्यापारी शुभम भाऊ गिरटकर, अध्यक्ष युवक काँग्रेस उमरेड ग्रामीण। शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात दिनांक 14 ऑक्टोबरला एका गरोदर महिलेला प्रसूतीच्या कळा सुरू असताना शहरातील सईबाई मोटे रुग्णालयात तत्काळ दाखल करण्यासाठी सायंकाळी 6 वाजता आणले होते। दरम्यान डॉक्टर विनायक अग्रवाल यांच्या ड्युटीची वेळ सुरू असल्यामुळे आणि कळा खूप वाढल्याच्या कारणांमुळे सदरील महिलेच्या कुटुंबियांनी डॉक्टर अग्रवाल यांची दवाखान्यात शोधाशोध सुरू केली, परंतु डॉक्टर अग्रवाल हे दवाखान्यात ड्युटीवर हजरच नव्हते। करिता डॉक्टर अग्रवाल यांना फोन करून सदरील गरोदर महिलेच्या चिंताजनक परिस्थितीविषयी फोन करून सांगितले, परंतु डॉक्टर अग्रवाल यांनी सदरील लोकांना उद्धटपणे बोलताना असे म्हटले की मी ड्युटीवर येणार नाही, तुमच्याकडून काय होईल ते करून घ्या, मी सकाळी पाहणार, आता माझी आराम करण्याची वेळ आहे। यानंतर शहरातील सैनिक अभियंता पुरुषोत्तम बिलेवार यांनी खूप विनंती केली असता डॉक्टर अग्रवाल रात्री 10 च्या सुमारास हजर झाले, परंतु सदरील महिलेची तपासणी किंवा लक्ष न देता उलट शिवीगाळ करून तुमच्याकडून काय होईल ते करून घ्या अशा प्रकारच्या धमक्या देऊन गेले। यासंबंधीचा व्हिडिओ क्लिप पुरुषोत्तम बिलेवार यांनी काढायला सुरू केली असता डॉक्टर अग्रवाल यांनी दवाखान्यातून पळ काढला। मी आपला पुरुषोत्तम बिलेवार शेगावमध्ये राहणार आहे आणि सध्या शेगावची परिस्थिती मला तुम्हाला सर्व लोकांना सांगायची अशी की सध्या मी सईबाई मोटे जिल्हा रुग्णालय शेगावमधून बोलत आहे आणि मेसेज मला बोलायचं मेन तात्पर्य म्हणजे असा की सर्व लोकांसमोर हा मेसेज गेला पाहिजे। मेन हा विषय सर्वात विषय असा आहे की 6 वाजता आपला एक पेशंट इथं आलेला आहे डिलिव्हरीसाठी आणि 6 वाजतापासून शिष्टार लोकांनी प्रयत्न केले त्यांच्या हिशोबानं, परंतु इथं आजच्या तारखेमध्ये ड्युटी आहे विनायक अग्रवाल। ॲक्च्युली मी त्यांची कंप्लेंटवर केलेली आहे, विनायक अग्रवाल सरांना मी इथून कॉल केले, शिष्टार लोकांनी पण कॉल केला, परंतु त्यांनी डायरेक्ट रिप्लाय असा दिला की बा की मी येऊ शकत नाही म्हणून, आणि नंतर मी त्या बाकी त्यांना बडे सरांना कॉल केला, बडे सरांना विचारलं की बा आज या सैबे मोटर रुग्णालयामध्ये ड्युटी कोणाची आहे, तर ते बडे सर बोलले की विनायक अग्रवाल डॉक्टरांची आहे। तर मी त्यांना संपर्क साधण्याची कोशिश केली, शिष्टारांना विचारलं व तुम्ही तुमची ड्युटी असल्यावर तुम्ही काय येत नाही, तर ते बोलले की ठीक आहे मला वेळ असेल तेव्हा मी येणार। म्हणजे हा एक मोकळा कारभार आपल्या शेगावमध्ये चालत आहे आणि मी विनंती करतो की हे राजकारणी लोक सध्या गरीब लोकांना वोट मागत आहेत, तर थोडा तुम्ही विचार करा की सध्या एक डिलिव्हरी पेशंट, मी पेशंट पण दाखवतो, एक डिलिव्हरी पेशंट आहे, तो पेशंट 6 वाजता आलेला आहे, ही मुलगी आहे आणि हा आपला सर्व स्टाफ आहे, या लोकांनी त्यांच्या हिशोबाने प्रयत्न केला आहे, हा डिलिव्हरी पेशंट आहे, या मुलांना त्यांनी हात पण लावला नाही आणि याच्याबरोबर बोलले की तुम्ही यांना रेफर करा। तर मी विनंती करतो सर्व जनतेला की हा माझा व्हिडिओ सर्वात जास्तीत जास्त शेअर करा आणि जे राजकारणी लोक वोट मागायला येतात विशेष त्यांच्यापर्यंत हा पोहोचवा की असा हा नंगा नाच आहे पूर्ण हॉस्पिटलमध्ये। हा ॲक्च्युली सर्व स्टाफ दिसत आहे, लोक दिसत आहे की इथं रात्रीची ज्याची ड्युटी आहे, आज विनायक अग्रवाल मी परत सांगतो विनायक अग्रवाल यांची आज नाईटला ड्युटी होती, परंतु ते मला डायरेक्ट बोलले, परत इथं आले आणि मी त्यांच्यासोबत कन्व्हर्सेशन केलं, तर ते मला असे बोलले की तुमच्यानं जे होत असेल ते तुम्ही करा। तर मित्रांनो आणि माझ्या महाराष्ट्रातील सर्व लोकांना मी विनंती करतो की अशा डॉक्टरांच्याबद्दल तुमचा विचार काय आहे, म्हणजे मला तर असं वाटतं की शेगावची ही कंडिशन आहे तर अदरवाईज मला माहीत नाही आहे, तर त्याच्यामुळं आता मी इथं वैतागून अकोल्याला जात आहे तुमचा पेशंट घेऊन, पण मी विनंती करतो की अशा डॉक्टरांना लवकरात निलंबित करा आणि त्यांची ही पण भाषा होती की मला पैशाची आवश्यकता नाही आणि मी ड्युटी। महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, शेगाव, बुलढाणा।